20 वर्षापूर्वी हम साथ साथ हे चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान जोधपूर येथे सलमान खान आणि त्याचे सहकलाकार यांनी कायविटाची शिकार केली होती. या खटल्याची सुनावणी जोधपूर येथील न्यायालयाने सलमान खानला दोषी ठरवत त्यांना 5 वर्षाची शिक्षा सुनावली होती, तर इतर कलाकारांना निर्दोष मुक्त करण्यात आलं होतं. दरम्यान सलमान खान 2 दिवसाच्या कारावासानंतर जामीन मिळाल्यानंतर परभणी शहरात सलमानच्या चाहत्यांनी आतिषबाजी करत फटाके फोडून एकमेकांना शुभेच्छा देऊन सलमानच्या जामिनावर जल्लोष साजरा केलाय. 20 वर्षापूर्वी हम साथ साथ हे चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान जोधपूर येथे सलमान खान आणि त्याचे सहकलाकार यांनी कायविटाची शिकार केली होती. या खटल्याची सुनावणी जोधपूर येथील न्यायालयानं सलमान खानला दोषी ठरवत त्यांना 5 वर्षाची शिक्षा सुनावली होती, तर इतर कलाकारांना निर्दोष मुक्त करण्यात आलं होतं. दरम्यान सलमान खानला 2 दिवसाच्या कारावासानंतर जामीन मिळाल्यानंतर परभणी शहरात सलमान खानच्या चाहत्यांनी आतिषबाजी करून फटाके फोडून आणि एकमेकांना शुभेच्छा देऊन सलमानच्या जामिनावर जल्लोष व्यक्त केलाय. आज का जल्लोष किस वजह से? सलमान खान को बेल मिली इसलिए आज का जल्लोष था, और उन्होंने रिहा हुए बल्कि इसीलिए हम आज ये सेलिब्रेशन कर रहे हैं. उन्होंने मानते हैं कि उन्होंने किया है जो काम उसकी सजा तो उनको मिलेगी, लेकिन उनके अच्छे काम को भी देखना चाहिए. शहरातील पोलीस मुख्यालयाच्या आवारात सलमानच्या चाहत्यांनी केक कापून सलमानच्या जामिनाचा जल्लोष साजरा केलाय. सलमान जर गुन्हेगार असला तर त्यांना न्यायालय जे काही शिक्षा देईल ते आम्हाला मान्य आहे, मात्र सलमान जो सामाजिक कार्य करतो त्याच्यावरही न्यायालयाने लक्ष द्यावं अशी मागणीही सलमानच्या चाहत्यांनी व्यक्त केली आहे. आमचे मित्र परिवार हे सलमान भाईजान हे आमचे सुटलेले आहे, आणि त्यांच्या ह्युमन बिईंग ही संस्था जी आहे त्यांच्या चांगल्या कामगिरीबद्दल आणि त्यांना जे त्यांच्यावर जे आरोप झालेले आहे हे सर्व खोटे आहे, आणि तरी त्यांना जे सुटलेले त्यामुळे आम्ही त्यांचं सेलिब्रेशन करत आहोत. आणि त्यांच्यावर जे लोकांनी आरोप केलेले आहे किंवा हे गव्हर्नमेंटनं जे आरोप केलेले आहे किंवा जोधपूर जे न्यायालय जे आहे त्यांना जे आरोप केलेले आहे ते सर्व आरोप त्यांचे हे फेटाळलेले आहेत. याबद्दल आम्ही सर्व परभणीतर्फे जे मित्रमंडळ जे आहे त्या मित्रमंडळतर्फे आम्ही त्यांचं सेलिब्रेट करत आहे. प्रतिनिधी सलीम शेख, ब्युरो रिपोर्ट, परभणी.